पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जे गहन चिंतन म्हणून किंवा लेखन असेल त्यासाठी येत असत आणि हे ठिकाण अनेक लोकांना माहिती नाही, परंतु अलीकडच्या काळात या ठिकाणी लोक येत आहेत. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने वर्षावासाच्या सुरुवातीचा जो प्रारंभ आहे त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने विशेष माननीय कांबळे सर, कांबळे गुरुजी जे अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक आहेत आणि बौद्धांचे बौद्ध प्रचारक आहेत त्यांचं या ठिकाणी प्रवचन घेण्यात आलं. तर आपल्याला वंदन आजचा जो कार्यक्रम पार पडला आहे तर तो कशा प्रकारे पार पडलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण कशा प्रकारे झालं आणि वर्षावास आज 2000 वर्ष उलटली तरी त्याचं काय महत्व आहे? जय भीम. जय भीम. मी ज्ञानराव कांबळे, वरिष्ठ केंद्र शिक्षक, मुंबई. या ठिकाणी आज वर्षावासाच्या निमित्ताने या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अध्ययन केलं ती बाबासाहेबांचे स्मारक तळेगाव दाभाडे या ठिकाणी आज विषय देण्याची संधी मिळाली. मी धन्यवाद देतो पुणे शहर जिल्ह्याला की त्यांच्या विचारमंथनामधून ही जागा त्यांनी निश्चित केली. अनेक मान्यवर, अनेक विभागाचे, धोनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि धम्म जाणून घेण्याची इच्छा या समाजामध्ये आहे. गेले 40 वर्ष या विषयामध्ये मी घडत आहे, विषयामध्ये मी आहे. आदरणीय मेघाताई आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये गेले 40 वर्ष काम करतो आहे. आजचा दिवस मला विशेष यासाठी वाटला की ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं अध्ययन झालेलं त्या भूमीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते पुणे शहर, या पुणे शहराची कार्यकारिणी केंद्रीय कार्यकारिणीने जिल्ह्याचा दर्जा देऊन केली आणि प्रथमच या ठिकाणी वर्षावासाचा कार्यक्रम घेतला. आयोजन अत्यंत शुद्ध आणि चांगल्या पद्धतीने केलं. त्यामध्ये योगदान जे आहे ते या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नागदेवजी, आदरणीय रोकडेजी, मोहन रोकडेजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी आणि दिलीप सरोदेंच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अत्यंत प्रभावी म्हणून प्रफुटित झालं. मला या आजच्या दिवसाला आम्ही अनेक ठिकाणी प्रवचन केलेले, देशाच्या 14 राज्यांमध्ये आलो, पण आज जे प्रवचनकार ऐकायला, प्रवचन ऐकायला जे श्रोतागण होता त्यामध्ये अनेक मान्यवर जे अभ्यासू आहेत ज्यांनी 40 वर्ष त्यामध्ये अर्धे गायकवाड असतील, दादासाहेब रणपिसे असतील, दिलीप सरोदे असतील, अशी अभ्यासक मंडळी या प्रवचनामध्ये येऊन मी त्या विषयाला कलाटणी दिली. त्या कलाटणीमधून एकच समाजाला मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की बौद्ध संस्कृती ही आपल्याला जिवंत ठेवायची असेल, बौद्ध संस्कृतीचे संस्कार जन माणसामध्ये पोहोचवायचे असतील, की जगामध्ये सर्व श्रेष्ठ असलेली बौद्ध संस्कृती ही आपल्याला जगामध्ये पसरवायची असेल तर आपल्याला त्या कृतीमधून यावं लागेल. आणि मी माझ्या विषयामध्ये मुद्दा म्हणून याला हात घातलेला आहे. मी भगवान बुद्धाच्या वर्षावासाच्या निमित्ताने धम्मचक्र परिवर्तन झालं त्याला हात न घालता या ठिकाणी आचारसंहितेला हात घातलेला आहे की जोपर्यंत माणूस या ठिकाणी बनत नाही, माणूस जोपर्यंत बुद्ध विचाराचा बनत नाही तो खऱ्या अर्थाने धर्म गतिमान होणार नाही. माझी स्वतःची संकल्पना आहे की या ठिकाणी समाज जागृती करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने बौद्ध विचाराचं अंगीकारण करावं, एक नवीन समाज निर्माण करावा. लॉ ऑफ द अट्रॅक्शन, इतर समाज आपल्याकडे लाजला पाहिजे. मी एक शब्द वापरला की सदाशिव पेठेला लाजेल असं बोपोडीचं ठिकाण मला निर्माण करायचं आहे. ही संकल्पना या ठिकाणी मुद्दा म्हणून मांडली आणि लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. सम्यक क्रांतीच्या आयोजकांनाही मी धन्यवाद देतो, त्यांनाही लाखलाख शुभेच्छा करतो. संदर्भामध्ये वर्षावास हा बौद्ध धर्मतेचा, संस्कृतीचा, संस्काराचा सण आहे आणि हे आचरणाच्या साठी भगवान बुद्धाने संशोधन करून हा वर्षावासामध्ये विषय मांडलेला आहे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर वर्षावासाची पहिली सुरुवात भगवान बुद्धाने सारनाथाला केलेली आहे आणि पहिला वर्षावास हा सारनाथामध्ये केला आणि 3 महिन्याचं अध्ययन करून या ठिकाणी समाजाला एक दिशा दिली. चरत विकवे चारिकम, भोजन हिताय भोजन सुखाय हा संदेश अश्विनी पौर्णिमेला दिला आणि म्हणून हा वर्षावास हा प्रत्येक माणसाने केवळ भावुकता म्हणून न करता अंतर्मनाला माझा परिवर्तन करण्यासाठी, मग कोणत्याही समाजाचा असो, जात धर्म पंथ कोणीही असो, याला जीवनाचं शुद्धीकरण करायचं आहे, त्यांनी या वर्षावासाचं हे करावं. हे भगवान बुद्धाचं वर्षावास हे संशोधन आहे, कर्मकांड नाही, याची समाजाने नोंद घ्या. साधू 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 साधू.